हिंगोली जिल्ह्यामध्येही वृत्तपत्र कार्यालयातील मीडिया हाऊसमध्ये पत्रकारांसह अन्य कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची क्वारंटाईनची व्यवस्था सुलभपणे व्हावी याकरिता स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. कोरोनाचा कहर पाहता पत्रकारांना सुद्धा कोरोनाचा लागण आपण सर्व राज्यभर पाहतो की मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रसार झालेला आहे कोरोनाचा आणि पत्रकारांना यापासून संरक्षण मिळावे पत्रकारांसाठी जी 50 लाखाची विमा कवच देण्याच्या शासनानं घोषित केलं होतं त्याच्याबद्दल अजून काही निर्णय झालेला नाही. नुकतंच पांडुरंग रायकर आणि यांच्यासारखे अनेक पत्रकार या राज्यामध्ये त्याचे बळी पडलेले आहेत कोरोनाची त्या सर्वांना मदत करावी ही एक मागणी आहे आमची. परत जिल्ह्यातील जे काही आमचे पत्रकार आहेत मीडियाकर्मी आहेत एजंट आहेत यांनासुद्धा जर कोरोनाची लागण झाली त्यांच्याकरता बेड राखीव ठेवण्यात यावे अशी मागणी आम्ही आज केली आहे. तसंच या शासकीय रुग्णालयामध्ये साधं कार्डियाक ॲम्ब्युलन्स पण नसल्यामुळं त्याची व्यवस्था करणं अत्यंत आवश्यक कारण की जास्त गंभीर जो काही रुग्ण आहे त्याला नेण्याकरता नांदेड किंवा औरंगाबाद शिवाय पर्याय नाही आणि त्याच्याकरता इथं कार्डियाक ॲम्ब्युलन्सची अत्यंत आवश्यकता आहे. एक प्रकारच्या वतीने आज शासनाकडे मागणी केली आहे. हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अनेक रुग्णांच्या पण अशा तक्रारी कानावर आल्या की महत्त्वाची औषधे उपलब्ध नाहीत. या संदर्भात आम्ही आज सर्व पत्रकारांच्या वतीने निवासी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं आणि ही प्रामुख्याने मागणी केली की पत्रकारांसाठी तर विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावीच परंतु सर्वसामान्य नागरिकांनासुद्धा पुरेशा प्रमाणामध्ये औषधं उपलब्ध झाले पाहिजेत याबाबतीत प्रशासनानं दखल घ्यावी. याबाबत सन्माननीय RDC सरांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की त्या संदर्भात खरेदीच्या सर्व सूचना संबंधित प्रशासनाला देऊन तात्काळ या संदर्भातले ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यात येतील.